नरेंद्र मोदी उद्यापासून सात दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर होणार महत्वपूर्ण चर्चा हौडी मोदी या कार्यक्रमातही करणार मार्गदर्शन संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेत जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान पुन्हा अडचणीत एकाही देशांनी दिला नाही पाठिंबा लोकांना सुलभतेनं कर्ज देण्यासाठी केंद्र सरकार विशेष अभियान राबवणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा मुंबईच्या अनेक भागात गॅस गळतीच्या तक्रारी मात्र नेमकं कारण समजू शकलं नाही आणि भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र नमस्कार मी पद्मजा दिघे आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यादरम्यान देशहिताविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली या दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्रात बहुपक्षीय चर्चा अमेरिकेसोबत द्विपक्षीय चर्चा आणि ह्युस्टनमध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर हौडी मोदी या कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत यावेळी ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत दहशतवादाचा बिमोड करण्याबाबत तसंच अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठीही चर्चा केली जाणार आहे असं गोखले यांनी सांगितलं स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिल मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती गोखले यांनी दिली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त अमेरिकेत गांधी सोलार पार्क गांधी शांती उद्यानाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अमेरिका दौरा आहे हा दौरा सत्तावीस सप्टेंबरपर्यंत आहे संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेत जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे या पाकिस्ताननं भारताविरोधात मांडलेल्या प्रस्तावाला एकाही देशानं दुजोरा दिला नाही यामुळे जम्मू काश्मीर प्रकरणी पाकिस्तान एकटा पडल्याचं सिद्ध होत आहे असं म्हटलं जात आहे बँकांकडे असलेल्या खेळत्या भांडवलाचा उपयोग गैरवित्तीय क्षेत्रात आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं कर्ज सहजतेनं उपलब्ध करून देता येईल याविषयी सरकारनं एक योजना तयार केली आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या अधिकाऱ्यांबरोबर नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्या बातमीदारांशी बोलत होत्या या योजनेअंतर्गत एकोणतीस सप्टेंबरपर्यंत एक मोहीम चालविली जाईल त्यात लोकांना कर्ज देण्याची प्रक्रिया पुढे नेली जाईल दोनशे जिल्ह्यात ही मोहीम पहिल्या टप्प्यात राबवली जाईल एकोणतीस सप्टेंबर नंतर आणखी दोनशे जिल्हे या मोहिमेत जोडले जातील या चारशे जिल्ह्यांची निवड बँका करतील असं सीतारामन यांनी सांगितलं मोटर वाहन कायद्यातले नवे नियम आणि दंड आकारणी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आहे जास्त महसूल गोळा करणं हा यामागचा उद्देश नाही असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं या सुधारित मोटार वाहन कायद्याला विरोध का होत आहे हे अनाकलनीय आहे असंही ते म्हणाले नवी दिल्लीत ते एका कार्यक्रमात बोलत होते वाहतूकदार टॅक्सी रिक्षा चालकांनी काल नवी दिल्लीत एक दिवसाचा संप पुकारला होता त्याच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली कायद्याबद्दल कोणालाही भीती वाटत नाही आदरही वाटत नाही त्यामुळे बेदरकारपणे वाहतूक नियम न पाळता वाहन चालवल्याबद्दल झालेल्या रस्ते अपघातात लाखो जण मृत्यूमुखी पडतात त्याला आळा घालण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करायला हवी असंही त्यांनी सांगितलं बहुतांश लोकांनी नवीन सुधारणांचं स्वागत केलं आहे असं सांगून नव्या नियमांमुळे रस्ते अपघातात घट होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली एक सप्टेंबरपासून अस्तित्वात आलेल्या मोटर वाहन कायद्यातल्या सुधारणांना अनेक राज्यांनी विरोध केला आहे एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदोरिया यांची नवे हवाई दल प्रमुख म्हणून निवड झाली आहे भदोरिया एकोणीशे साली हवाई दलात रुजू झाले सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोवा येत्या तीस सप्टेंबरला निवृत्त होत आहेत पश्चिम बंगालमधल्या शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार केडी सिंग यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले दिल्ली आणि चंदीगड इथं या मालमत्ता आहेत मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपयांच्या या शारदा चिटफंड घोटाळ्यात सिंग यांचा संबंध असल्याचं या वर्षीच्या सुरुवातीला उघडकीस आलं आहे या घोटाळ्याशी संबंधित अल केमिस्ट या समूहाचे सिंग हे अध्यक्ष होते त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला मात्र त्यांच्याविरुद्ध तपास सुरू आहे दरम्यान कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी सीबीआयनं काल विविध ठिकाणी छापे टाकले राजीव कुमार यांना चौकशीसाठी आज सकाळी अकरा वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत या चौकशीत कुमार सहकार्य करत नाहीत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजवावं अशी माहिती अशी मागणी सीबीआयनं केली होती मात्र तशी गरज नसल्याचं न्यायालयानं सांगितलं राज्यात गेल्या पाच वर्षात तीन लाख एक्कावन्न हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातल्या एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा तीस टक्के आहे महाराष्ट्र हे देशविदेशातल्या गुंतवणूकदारांचं प्रथम पसंतीचं राज्य आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं देशातल्या उत्पन्नात राज्याचा वाटा चौदा पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के इतका आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेतली मागील पाच वर्षातली सरासरी वाढ नऊ टक्के इतकी होती सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातला वाटा पंचावन्न टक्के इतका आहे अशी माहिती देसाई यांनी दिली गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत तीन हजार नऊशे चौसष्ट सामंजस्य करार करण्यात आले राज्यात विशाल प्रकल्प जाहीर करण्यात कर, आल्यापासून सहाशे त्रेचाळीस प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असंही त्यांनी सांगितलं मुंबईच्या अनेक भागात नागरिकांनी काल रात्री गॅस गळती होत असल्याची तक्रार केली घाटकोपर मानखुर्द पवई चेंबूर गोवंडी चांदीवली या भागातून गॅस गळतीमुळे वास येण्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या मात्र त्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही ही, ही गॅस गळती महानगर गॅसच्या कोणत्या तरी मोठ्या पाईपलाईनमधून होत आहे अशी शक्यता व्यक्त होत होती मात्र महानगर गॅस लिमिटेडनं के तपासणी केल्यानंतर असा प्रकार घडलेला नाही असं स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेनं गॅस गळती तक्रारी आलेल्या भागात तपासणी करण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या देखील गॅस गळतीच्या एकोणतीस तक्रारी आल्या चेंबूर इथल्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स इथूनही गॅस गळती झाली नाही असं महापालिकेनं स्पष्ट केलं दरम्यान आज सकाळी देखील काही भागातल्या नागरिकांनी गॅस गळतीच्या तक्रारी केल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर असून राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे वर्ष दोन हजार अकरा बाराच्या तुलनेत वर्ष दोन हजार सतरा अठरामध्ये ही वाढ सत्तावीस हजार टन इतकी झाली आहे केंद्रीय मत्स्य पशुवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी नवी दिल्लीत मीडिया सेंटरमध्ये देशातल्या मत्स्य क्षेत्राची संपूर्ण माहिती असणाऱ्या सांख्यिकी पुस्तिका दोन हजार अठराचं प्रकाशन केलं या पुस्तिकेत ही माहिती देण्यात आली महाराष्ट्रात गोड्या आणि खाऱ्या पाण्यातल्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे दोनशे दोन हजार सतरा अठरामध्ये हे उत्पादन सहा लाख सहा हजार टन इतकं झालं दोन हजार दहा अकरा ते दोन हजार सतरा अठरा या दरम्यान महाराष्ट्राला मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून एकूण एकशे अठ्ठावीस कोटी शहाऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला दोन हजार सतरा अठरामध्ये राज्यातल्या अर्नाळा मिरकरवाडा ससून डॉक कारंजा आणि आनंदवाडी या पाच बंदरांच्या विकासासाठी केंद्रानं हा निधी मंजूर केला आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या पाचशे पन्नासव्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मस्थान स्थि नानकानासाहेब या पाकिस्तानातल्या धर्मस्थळावरून यावर्षी एक ऑगस्टला यात्रा सुरू करण्यात आली आहे देशभरातल्या सर्व शीख धर्मस्थळांच्या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे देशभ्रमण करताना दोन दिवसांपूर्वी या, या, या यात्रेचं नांदेड इथं आगमन झालं नांदेड गुरुद्वारा सचखंड मंडळानं या यात्रेचं स्वागत केलं या यात्रेत पालखेत श्री गुरु गुरुग्रंथ साहेब गुरुनानक देव यांचा खडावा माप आणि ऐतिहासिक शस्त्र ठेवण्यात आली होती यात्रेनं काल संध्याकाळी औरंगाबादकडे प्रस्थान केलं भारताची सांस्कृतिक ओळख जगभरात पोहोचवण्यासाठी भारतीय सांस्कृतिक परिषदेद्वारे विदेशातले भारतीय दूतावासाच्या सांस्कृतिक केंद्रात अमिष त्रिपाठी या भारतीय संस्कृतीचं ज्ञान असणाऱ्या संचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे अमिष त्रिपाठी हे लंडनच्या नेहरू सेंटर इथं प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार आहेत भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी नागपुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली भारताबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी परदेशी नागरिक आता अंडरस्टँडिंग इंडिया या प्रशिक्षणाद्वारे ऑनलाईन माध्यमातून माहिती घेऊ शकतात भारतीय हस्तकला खाद्यसंस्कृती विश्वभरात रुजवण्यासाठी भारतीय सांस्कृतिक परिषदेद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहेत असं सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी सांगितलं ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरातील ब्राह्मण अळी इथल्या टपाल कार्यालयात पारपत्र कार्यालय सुरू करण्यात आलं आहे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं भिवंडी शहराबरोबरच मुरबाड कल्याण शहर शहापूर बदलापूर आणि वाडा तालुक्यातल्या हजारो नागरिकांना पारपत्र काढण्यासाठी ठाण्यातल्या कार्यालयात जावं लागत होतं या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी भिवंडीत पारपत्र कार्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्धाला हरवत या दोघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला त्याचबरोबर ऑलिम्पिकची पात्रता फेरीही गाठली पासष्ट किलोग्राम वजनी गटात अंतिम फेरीत बजरंगचा सामना कझाकस्तानच्या डॉलेट नियाज बेकविकशी होईल सत्तावन्न किलोग्राम वजनी गटात रवीचा सामना अंतिम फेरीत जगतजेता रशियाच्या झऊर युगएवशी होईल हवामान राज्यात सतरा तारखेपासून वाढलेला पावसाचा जोर आजही कायम आहे मुंबईसह ठाणे नवी मुंबई नाशिक तसंच नांदेडमध्ये रात्रीपासून पाऊस पडत आहे जळगाव जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून सात दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर होणार महत्वपूर्ण चर्चा हौडी मोदी या कार्यक्रमातही करणार मार्गदर्शन संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेत जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान पुन्हा अडचणीत एकाही देशांनी दिला नाही पाठिंबा लोकांना सुलभतेनं कर्ज देण्यासाठी केंद्र सरकार विशेष अभियान राबवणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा मुंबईत वेगवेगळ्या सात भागात जवळपास एकोणतीस गॅस गळतीच्या तक्रारी मात्र नेमकं कारण समजू शकलं नाही आणि जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ठरले पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार